आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत घरच्या उपलब्ध साहित्यामधूनच काजू मसाला। आज आपण बनवणार आहोत, चला तर मग सुरू करूया। आता काजू मसाला बनवण्यासाठी इथे मी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलं आणि त्यामध्ये 1 कप काजू जे आहेत ते टाकून घेतलेले आहेत। आता हे काजू आपल्याला मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत, कारण की जर गॅसची फ्लेम जर तुम्ही कमी जास्त केली तर काजू पटकन लाल होतात आणि आतमध्ये कच्चे राहतात, त्याच्यामुळं मंद आचेवर आपल्याला हे चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। मंद आचेवर तळल्यामुळं ते छान असे तळले जातात, आतपर्यंत कुरकुरीत होतात, त्यासाठी आपण मंद आचेवर तळून घेतले। आता हे तळलेले काजू आपण बाजूला काढून घेतले, त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा आपण उभा चिरून घेतलेला आहे, तो कांदा आपल्याला तेलावर परतून घ्यायचा आहे। आता कांदा जो आहे तो तांबूस होईपर्यंत किंवा लालसर होईपर्यंत न तळता फक्त मऊ आणि ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण हा तळून घेणार आहोत। आता हा कांदा 2-3 मिनटं चांगला परतून घेतला की मग यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं आणि 1 टोमॅटो जो आहे तो सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर 3 ते 4 मिनटं मंद आचेवर आपण हे परतून घेऊया। आता कांदा टोमॅटो जे आहे ते परतून घेतल्यानंतर इथं मी भिजवलेले काजू घेतलेले आहेत। हे भिजवलेले काजू तुम्ही रात्रभर सुद्धा पाण्यामध्ये साध्या पाण्यामध्ये भिजवू शकता किंवा भाजी बनवण्याच्या अगोदर 2 तास कोमट पाण्यामध्ये जरी भिजवले तरीसुद्धा छान अशी पेस्ट होते ह्याची। आता हा काजू टाकल्यानंतर परतून घेतलं आणि त्यानंतर 1 चमचा यामध्ये कसुरी मेथी टाकलेली आहे आणि कसुरी मेथी टाकून घेतल्यानंतर 1-2 मिनटं आपण हे परतून घेतलेलं आहे आणि आता गॅस बंद करूया आणि आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे। आता हे थंड झालेलं आहे, आता मिक्सरच्या भांड्यात टाकून हे वाटून घेऊया। आता हे पहा, इथं मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे। आता आपण हे मिश्रण जे आहे ते छान असं बारीकसर असं मी वाटून घेतलेलं आहे। आता त्याच कढईमध्ये आपल्याला अजून थोडंसं तेल टाकायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे आणि तेल अगदी हलकं फुलकं गरम असतानाच आपल्याला यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे। 1 टीस्पून लाल तिखट टाकलं आणि यामध्ये चांगलं तेलामध्ये मिक्स करून घेतलं। जसं जसं तेल गरम होईल तसं तसं ह्या तेल लाल तिखट टाकल्यामुळं याला फेस येऊ लागेल। याशाच वेळी यामध्ये आपल्याला 1 टीस्पून जिरं टाकायचं आहे। जिरं चांगलं फुलू लागलं की मग यामध्ये वाटून घेतलेलं आपलं जे कांदा टोमॅटोचं मिश्रण आहे ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे तेल सुटेपर्यंत वाटण जे आहे ते आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत मध्यम आचेवर परतून घ्यायचं आहे। आता इथं चिमूटभर हिंग टाकून घेऊया, त्याचबरोबर 1 टीस्पून हळद टाकायची आहे आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर 1 टीस्पून धणे जिरे पावडर टाकूया आणि 1 टीस्पून गरम मसाला यामध्ये टाकलेला आहे आणि आता हे मसाले चांगले मिक्स करून घेऊया आणि हे चांगले मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। आता तुम्हाला कितपत पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। आता ही सुरुवातीला ग्रेव्ही जी आहे ती पातळ वाटेल पण जसं जसं थंड होईल तसंही घट्ट होते। आता यामध्ये तळून घेतलेले काजू आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि ताट झाकून 1-2-3 मिनटं आपण ह्याची वाफ काढून घेऊया। 1-2-3 मिनटं झालेले आहेत आणि छान अशी ही उकळ आलेली आहे। आता 2-3 मिनटं आपण मंद आचेवर ह्याला असंच उकळत ठेवूया। मंद आचेवर उकळत ठेवल्यामुळं याला छान असं तेल सुटू लागेल। इथं तुम्ही पाहू शकता मंद आचेवर ठेवल्यामुळं छान असं तेल सुटलेलं आहे, हे पहा। आणि छान ग्रेव्ही जी आहे याची तयार झालेली आहे, जास्त पातळही नाही आणि जास्त दाटसरसुद्धा नाही आहे, इथं तुम्ही पाहू शकता, हे पहा। आणि आता आपण गॅस बंद करूया आणि आता ही काजू मसाला जो आहे तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। इथं तुम्ही पाहू शकता अगदी हॉटेलसारखी आपला हा काजू मसाला जो आहे तो तयार झालेला आहे। रंगसुद्धा अतिशय सुरेख आलेला आहे आणि अगदी मोजक्या साहित्यामध्ये सोप्या पद्धतीनं आपला काजू मसाला बनवून तयार झालेला आहे। आता काजू मसाला बनवताना तुम्ही जर कसुरी मेथी जर टाकली तर त्याला अप्रतिम चव येते, जास्त मसालेसुद्धा वापरायची गरज नाही आहे, फक्त मोजक्याच मसाल्यामध्ये आपला हॉटेलसारखा काजू मसाला तयार झालेला आहे। तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत नमस्कार।